1630 मध्ये शहाजी राजे यांनी त्यांची पत्नी जिजाबाई आणि मुलगा शिवाजी यांच्यासाठी लाल महाल बांधला. सध्याचा लाल महाल हा मूळचा पुनर्बांधणी आहे. नुकत्याच उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहराला नवसंजीवनी देण्याच्या कल्पनेने मूळ लाल महाल बांधण्यात आला होता. तरुण शिवाजी येथेच मोठे झाले. 1645 मध्ये तोरणा किल्ला ताब्यात घेईपर्यंत शिवाजी लाल महालात राहिले. शिवाजीचा विवाह त्यांची पहिली पत्नी सईबाईशी 16 मे 1640 रोजी लाल महालात झाला. लाल महाल हे शिवाजी महाराज आणि शाइस्ता खान यांच्यातील चकमकीसाठी देखील प्रसिद्ध आहे, जेथे लाल महालाच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न करताना शिवाजीने शाइस्ता खानची बोटे कापली होती. पुण्यात तळ ठोकलेल्या प्रचंड मुघल सैन्यावरील गनिमी हल्ल्याचा हा भाग होता. उच्च संख्या आणि चांगले सशस्त्र आणि पोसलेले सैनिक असूनही पराभवाची शिक्षा म्हणून मुघल सम्राट औरंगजेबाने शाइस्ताला बंगालमध्ये स्थानांतरित केले. सतराव्या शतकाच्या शेवटी लाल महाल काही लोकांनी उद्ध्वस्त केला आणि अखेरीस शहरावरील विविध हल्ल्यांमुळे तो जमीनदोस्त झाला. शनिवारवाड्याच्या बांधकामादरम्यान लाल महालाची काही माती आणि दगड वापरण्यात आल्याचे सांगितले जाते. लाल महालचे नेमके मूळ स्थान अज्ञात आहे, तथापि ते शनिवारवाड्याच्या अगदी जवळ असल्याचे ज्ञात होते, जे सध्याचे पुनर्बांधणी आहे.